नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। मागच्या एका वर्षात पश्चिमी विदर्भात 1171 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि हा आत्महत्याचा विषय मी यासाठी घेतला आज, कारण 2023 जानेवारीमध्ये आत्महत्याचा अकाउंट सुरू झाला, खुलला। अमरावतीतील मोर्शी येथून जवळचे एक रिद्धापूर म्हणून गाव आहे, तिथे 42 वर्ष वयाच्या विनोद मधुकर जामठे नावाच्या शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली। कर्जबाजारी होता, आई वडील म्हातारे आहेत, घरी पत्नी आहे, दोन लहान मुली आहेत, एक मुलगा आहे। आणि हे 2023 का स्कोरबोर्ड म्हणजे आजपासून सुरू झाला, देवाला माहिती हा आकडा कुठपर्यंत पोहोचेल, कारण मागच्या वर्षीचा आकडा मी जसं सांगितलं 1171 आहे फक्त पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भात। त्यात अमरावती जिल्ह्यात म्हणजे अमरावती डिव्हिजन मध्ये सर्वात जास्त आत्महत्या आहे, आणि ही आत्महत्या 23 जो अकाउंट खोलला हा पण तिथलाच खोललेला आहे। त्यानंतर जर मी तुम्हाला महिन्यावारी जर हे जर आकडे दिले तर सरकारी आकड्यानुसार की जी जानेवारी महिन्यात 97 आत्महत्या आहेत, फेब्रुवारी महिन्यात 2022 112 आत्महत्या आहेत, मार्च मध्ये 105, एप्रिल मध्ये 104, मे मध्ये 88, जून मध्ये 89, जुलै मध्ये 75, ऑगस्ट मध्ये 121, सप्टेंबर मध्ये 101, ऑक्टोबर मध्ये 112, नोव्हेंबर मध्ये 94 आणि डिसेंबर मध्ये 83। हा आत्महत्याचा आकडा फक्त पश्चिम विदर्भातला आहे, पूर्ण महाराष्ट्रातला आकडा जर मी सांगितला तर अंगावर काटा येईल। आणि जर आपण जुने आकडे घेतले म्हणजे 2001 पासून 2022 पर्यंतचे जर आकडे घेतले एकट्या महाराष्ट्रात 18,836 लोकांनी सरकारी रेकॉर्ड प्रमाणे आत्महत्या केलेली आहे शेतकऱ्यांनी। 2001 पासून 2022 पर्यंत शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याची कारण बदलली नाहीत, कर्जबाजारी, नापिकी हेच दोन मुख्य कारण आणि सरकारची उदासीनता। जेव्हा जेव्हा विदर्भात अधिवेशन होतं तेव्हा मोठमोठ्या घोषणा होतात, एवढंच काय तर आता 11 सप्टेंबरला नागपूरला आमचे कृषी खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी प्रण घेतला होता की शेतकऱ्यांनी कृपा करून आत्महत्या करू नये, 100 दिवसात महत्वाचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासन घेईल। पण आज 150 दिवस झाले, कुठलाही निर्णय धोरणात्मक घेतलेला गेला नाहीये। आणि 11 सप्टेंबरला ते म्हणाले, त्या सप्टेंबर महिन्यातच 101 लोकांनी आत्महत्या केल्या, ऑक्टोबर महिन्यात पुन्हा 112 लोकांनी आत्महत्या केल्या, नोव्हेंबर महिन्यात 94 केल्या आणि डिसेंबर मध्ये 83 केला। याचा अर्थ शेतकऱ्यांचा खरोखरच या मंत्र्यांवर आणि सरकारवर विश्वासच नाही। कसले धोरणात्मक निर्णय घेता? आमचे शेतकी मंत्री, कृषी मंत्री जे आहेत ते आपलं खातं सोडून बाकी सगळ्या बाकी कारणासाठी प्रकाश झोतात असतात, कधी धमक्या देणं, कधी महिलाविषयी वक्तव्य देणं, कधी काय बोलणं। त्यामुळे अजूनपर्यंत जे नवीन सरकार बनलं ते सरकार अजूनही आम्हीच ओरिजिनल शिवसेना आहे सांगण्यात इतकं मग्न आहे, आणि भाजप आम्ही हिंदुत्वाचं कसं कार्ड खेळतो, हिंदुत्वासाठी कसं लढतोय हे सांगण्यात मग्न आहे। अहो, तुमची शिवसेना कुठली ओरिजिनल, कुठलं काय ते तुम्ही जाणो, हिंदुत्व काय ते तुम्ही जाणो, पण कमीत कमी महाराष्ट्राचे
ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, ते कसे सोडणार याच्याबद्दल काही धोरणात्मक निर्णय तुमचे? जिभेला हाड नाही म्हणून काही बोलायचं आणि सांगायचं? 100 दिवसात धोरणात्मक निर्णय करू, बहुतेक त्यांचे 100 दिवस म्हणजे 1000 दिवस असतील, त्यामुळे 150 दिवस झाल्यावरही त्यांनी त्यांनी काय बोलले याची जराही त्यांना लाज वाटत नाही. ही 100 चे 150 दिवस झाले, आपण काहीतरी हातपाय हलवायला हवं, कुठेतरी काहीतरी दिसायला हवं. आणि हे नेते आहेत की ज्यांनी हात जोडून विनंती केल्यावरही शेतकरी आत्महत्या करणं थांबत नाही, कारण शेतकऱ्याला आत्मसन्मान असतो. घरासमोर सावकार पैसा मागायला आला, बँकेचे लोक तगादा द्यायला आले, तर तो लाजीनी आत्महत्या करतो. तो आपल्या मुलांना, आई वडिलांना, बायकोला फेस करू शकत नाही, सामोरं जाऊ शकत नाही. कसं जाणार? त्यांचे प्रश्न मी सोडू शकत नाही तर मी कसा राहू जिवंत? म्हणून ते आत्महत्या करतात. अहो, त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांकडनं काही शिका. तुम्ही बेशरम लोक, धांदत खोटं बोलता आणि पुन्हा 5 वर्षांनी मतं मागायला जाता, जसा तो तुमचा अधिकार आहे. आणि महाराष्ट्राची जनता मूर्ख आहे. जनाची नाही तर मनाची असावी. जर 150 दिवसात तुम्ही काही करू शकले नाही आणि आत्महत्या वाढतच आहे, तर तुम्ही राजीनामा दिलेला हवा, कारण तुम्ही कृषी मंत्री पूर्ण राज्याचे आहात, फक्त मराठवाड्याचे नव्हे. मग कोण सांगणार? जो आला तो आम्हाला नेता ज्ञान देतो. आता राज ठाकरे अशोक सराफ साहेबांचा जेव्हा सन्मान करत होते 75वीचा, तेव्हा ते म्हणाले, अशोकराव तुम्ही तामिळनाडू मध्ये असता, दक्षिण भारतात असता, मुख्यमंत्री झाला असता, बरोबर आहे, पण महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला खूप हसवता. त्यात ते म्हणाले की आजकाल नेता बडबड खूप करतात, महाराष्ट्रात खूप समस्या आहेत, खूप प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं काय? पण तुम्ही नुसत्याच बडबड 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 करत राहता. तेव्हा राज ठाकरे साहेब, मशिदीचे भोंगे हा महाराष्ट्रातला फार मोठा प्रश्न नव्हता. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, हा प्रश्न फार मोठा आहे मस्जिदीवरच्या लाऊडस्पीकर पेक्षा. पण तुमचं पूर्ण बळ तुम्ही त्या लाऊडस्पीकर मध्येच घातलं आणि तुम्हाला बडबड करायची सवय आहे. तुम्ही म्हणतात महाराष्ट्र संपन्न आहे, 2-4 प्रोजेक्ट गेले तर गेले, काय जात? महाराष्ट्र संपन्न आहे तर मग महाराष्ट्रातल्या मुलांना नोकऱ्या का नाहीत? नोकऱ्या भरपूर आहे, सरकारने सांगावं. अहो, नोकऱ्या जर असत्या तर सरकारची वाट पाहत नाहीत. बेरोजगार असा 24 तास शोधत असतो नोकरी. कुठे एक नोकरी दिसली तर 1 लाख लोक नोकरीसाठी जाऊन पोहोचतात. त्यामुळे त्या बेरोजगारांची बेइज्जती करू नका असं म्हणून सरकारने सांगावं नोकऱ्या कुठे कुठे आहेत. नोकऱ्याच नाही साहेब, म्हणून 200 पदासाठी 30,000 लोक अप्लाय करतात. 12वी पास जिथे पाहिजेत तिथे एमटेक वाले लोक जातात, कारण नोकऱ्याच नाही. त्यामुळे महाराष्ट्र संपन्न होता हा इतिहास इतिहासात ना बाहेर यावं. थोडं वर्तमान पहा आणि भविष्य ठरवा. नुसते इतिहासाचे गोडवे गात राहता. आणि वर्तमान पूर्णपणे बर्बाद करून टाकता आणि मग भविष्याची खोटी स्वप्न दाखवता. हेच महाराष्ट्राचे नेता करत आलेले आहेत. त्यामुळं जसा स्कोर खुलतो, क्रिकेटचे पहिली रन झाली की बरं वाटतं. पण आज 2023 मध्ये विनोद मधुकर जामठेनी आत्महत्या करून आत्महत्येचा अकाउंट खोललं. हा पूर्ण एक दुर्दैवी क्षण आहे महाराष्ट्रासाठी. आणि महाराष्ट्राच्या नेत्याबद्दल काही बोलायचंच नाही, कारण सगळेच बेशरम झालेले आहेत. त्यांना वाटतं हे शेतकरी आत्महत्याच करणार, त्यासाठी जन्माला आलेले आहेत.
आज एवढंच. उद्या येतो पुन्हा काही विषयासोबत. तुम्हाला नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.